नवजात बाळासाठी आईचं दूध अमृतासारखं असतं. स्तनपानामुळे बाळाची वाढ चांगली होते आणि पुढे आयुष्यभर त्याचं आरोग्य उत्तम राहतं. मात्र काही खासगी कंपन्यांनी याच दुधाला बदनाम करण्याचं षडयंत्र हाती घेतलंय. आता थेट WHO आणि युनिसेफनं या रॅकेटचा भांडाफोड केलाय. आईच्या दुधाचा बाजार. डब्बाबंद दूध विक्रीचं रॅकेट. खासगी कंपन्यांची घसघशीत कमाई. नवजात बाळांसाठी आईचं दूध हा सर्वोत्तम आहार आहे हे सरकार आणि आरोग्य यंत्रणा ओरडून ओरडून सांगतात, पण वास्तव मात्र वेगळंच आहे. डब्बाबंद दूध विकणाऱ्या खासगी कंपन्यांचं मार्केटिंग या सकस दुधावर भारी पडतंय. WHO आणि युनिसेफनं यावर एक खळबळजनक खुलासा केलाय. कृत्रिम दुधाचा फॉर्म्युला हे जगभरातील एक मोठं षडयंत्र असल्याचं या अहवालात म्हटलंय. जास्तीत जास्त मातांनी ब्रेस्ट फीडिंग ऐवजी बाळाला डब्बाबंद दूध द्यावं यासाठी खासगी कंपन्यांनी रचलेला सुनियोजित कट असल्याचा दावा WHO आणि युनिसेफनं केलाय. त्यासाठी ऑनलाईन हेल्पलाईन तयार करण्यात आली. डब्बाबंद दुधाच्या प्रमोशनसाठी मोफत गिफ्ट देण्यात आले. इतकंच नाही तर डॉक्टर्स आणि हेल्थ वर्कर्सनाही यात सामील करून घेण्यात आलं. जगभरात या कृत्रिम दुधाचा व्यापार तब्बल $55 बिलियन पोहोचल्याचंही या अहवालात म्हटलंय. जेव्हा डब्याचं दूध पाजवतो हे नॅचरल नाही, त्याच्यासाठी ज्या काही गोष्टी कराव्या लागतात याच्यामुळे बऱ्याचदा बाळाला अतिसार होऊ शकतो, हगवण लागू शकते, न्युमोनिया होऊ शकते आणि स्किनचे आजार होऊन त्यांना दुर्मिळ आजारही होऊ शकतात. त्यामुळे डब्याचं जे कंटेंट आहे ते कोलेस्ट्रॉल किंवा आईच्या दुधाच्या एवढ्या बरोबर नसतात, त्यामुळे डब्यामुळे त्रासच बाळाला होतो. तब्बल 8 देशांमध्ये सर्वेक्षण केल्यानंतर जागतिक आरोग्य संघटनेनं बड्या रॅकेटचा पर्दाफाश केलाय. आता बेबी फूड इंडस्ट्री आणि त्यांच्या मार्केटिंगला चाप लावण्यासाठी WHO नं कडक पावलं उचलली आहेत. कायद्यानुसार भारतात डॉक्टरांना डब्बाबंद दुधाचं प्रमोशन करणं किंवा डब्बाबंद दूध लिहून देण्यास सक्त मनाई आहे. अपवाद फक्त एखादी माता बाळाला स्तनपान करू न शकल्यास किंवा नवजात बाळाच्या मातेचा मृत्यू झाल्यास डॉक्टर्स कृत्रिम दुधाचा पर्याय देऊ शकतात. भारतात सध्याच्या घडीला 56% माता या बाळासाठी डब्बाबंद दुधाचा उपयोग करतात. हे दूध बाळाच्या रोगप्रतिकार शक्तीवर विपरीत परिणाम करतं. त्यामुळं तुम्ही माता असाल तर आपल्या बाळाला डब्बाबंद दुधाचा आहार देऊ नका. तुमचं बाळ सुदृढ राहावं असं वाटत असेल तर स्तनपान हाच उत्तम मार्ग आहे. औरंगाबादहून विशाल करोळेसह ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास.